सुरेश किती वेळ भाजावं लागते मुंडी? अर्धा तास. अर्धा तास आपल्याला मुंडी भाजायची आहे. तर आता तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातलं ढोलाचं भजन काय असते हे. पाहून घ्या तुम्ही लाईव्ह डेमो. हा गावात चाललं की बाया धावत इकडे तिकडे घाबरत त्याला इतका आतंक केलेला आहे. आता मी त्याला ह्या करून बघतो. तू काय करून बघतो? ह्या करतो त्याला. कर बर दिले रिएक्शन बघतो. चिकन मटन गावरान बाटे बोकळ्याची मुंडी स्पेशल बोकळ्याची मुंडी. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. आणि मी आलो आहे माझ्या घरी. घरी आल्यानंतर तर मित्र भेटून भेटायला येऊनच जातात. आणि जेव्हा मित्र भेटायला येतात तेव्हा काही ना काही प्लॅन बनूनच जाते. तर सगळ्यांना जेवायचं आहे आता आणि जेवायसाठी काहीतरी आमचा प्लॅन करायचा आहे. तर वेज तर तुम्हाला माहिती आहे, वेजमध्ये काही मजा येत नाही. सगळ्यांना नॉनव्हेजच आवडते. आणि लकीली गावला माझा एक फ्रेंड राहतो, त्याला खूप सगळे डिशेस येतात नॉनव्हेजच्या. त्याचं नाव सूरज आहे, त्याला मी लवकरच तुम्हाला भेटवेल. तर सगळ्यात पहिले आपण सूरजला विचारू की आपल्याकडे नॉनव्हेजमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत. ऑप्शन माहिती पडल्यानंतर आपण एक ऑप्शन घेऊन ती डिश बनवणार आहे आज आणि त्याच्यावरतीच ब्लॉग बनवूयात. तर चला मी तुम्हाला सूरजला मिळवतो आधी. सूरज भाई. हाय. हॅलो. तर हा आहे सूरज. सूरज आपल्याला सांग, नॉनव्हेज मध्ये तुला काय काय येते आणि काय काय ऑप्शन्स राहतील आपल्यासाठी? चिकन मटन खेकडे बाट्या फिश. बापरे बाप, आता तर हिवाळ्याचा सीझन चालू आहे, स्पेशली मुंडी. मुंडी? हा बाप, हिवाळ्यात मुंडी खायची मजा म्हणजे खूपच छान. तर मुंडीची म्हणजे मी आजपर्यंत मुंडी खाल्लेली नाही आहे. मुंडीचा ऑप्शन मला बेस्ट वाटून राहिला. तर आपण मित्रांना विचारून घेऊ आणि मित्रांना जे आवडेल ते आपण डन करू. डन करू. तर आता चला मी सगळ्यांना विचारतो की आपल्याला नेमकं काय खायचं आहे. तर भाई तू बता मेरे को. मला तर मुंडीच खायची आहे, कारण की मी अजून मुंडीच खायची आणि खूप दिवसाचा वेट केला की घरी गेल्यानंतर मुंडी अशी फाडून लागतो दोन हातानं. भाई फाडणे वाले. भाई तू बता, मुंडी खायची आहे? बळीला लागते मुंडी खायची आहे. त्या बकरी जीप पाहिजे माझ्या मुंडी खाल्ली म्हणतात. कसा आहे तुझा एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स इतका बळी होता. लय बळी होता का? म्हणजे तोंडात गेलं म्हणजे डायरेक्ट दवडीला भाई. आता तुम्हाला मुंडीच खायची आहे. वा तू काय अंध भाई. आपल्याला तर मुंडीच खायची. आपण पहिल्यांदा फोरवाल मुंडीच खायची आपली. अरे बाप रे बाप. वा काय अंध तू? तसं मी तर काही खात नाही पण मुंडी पाय मस्त. अरे बाप, तुली मुंडी आवडू दिली वाटते. मुंडी हा खात नाही तर मुंडी खायची. शब्द शब्द हा चांगला ऑर्डर राहिलेली मुंडी. मुंडी हा शब्द झाला बोला ऑर्डर राहिला. आता मुंडी सोबत डन करायचं का? तो चलो फिर मुंडी के साथ डन करते गाइस. और मैं मिलता हूँ आपको थोड़ी देर में. चला रे बसा. तो अब हम मुंडी लेने के लिए निकल पड़े. तो हाँ, तुट्टे का बाजार है. जसं मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स आहे तसं हे किंग ऑफ बाजार आहे. सगळा बाजार असतो मोठा. बावन खेळे असतात की नाही? सगळ्या बावन खेळेचा हा मेन बाजार असतो. इथं आपण आलो मुंड्या घ्यायला कडक. आता ते मुंड्यावाले आता तो तर इथून आपण घेतो आहे ग्रेव्ही मसाला जो आपल्याला भाजीसाठी लागणार आहे. तर 50 रुपयाचा असा आपण मसाला घेतलेला आहे आणि आपण निघूयात इथून कारण की आपल्याला संध्याकाळ होत आहे.
स्पॉटवर पोचलो आम्ही. आता अंधार झाला जरासा, 4 वाजले, भूक लागली पटापट एकदम. आता खायची इच्छा आहे. पण सूरज आमचा खिलाडी होगा, खिलाडी बादशाह रॅम्बो हे आणायला गेला काळी. ते इंधन आणायला गेला आहे. इंधन किंवा आता आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. तो आला की आम्ही आमच्या प्रोसिजरला सुरुवात करू मुंडी बनवण्या. ते मुंडीत काळी टाकेले, बकरीच्या तोंडात काळी टोचते ते काळे आणायला गेला तो. तर अशा प्रकारे आपले जुगाड करणं चालू आहे. आणि आता वाजलेले आहे 4. आता आम्हाला किती वाजतील? अंधारनी झाला पाहिजे, फक्त अंधारनी झाला पाहिजे, कारण की आम्ही जंगलात आलो आता गावाच्या बाहेर. तर आता सूरज भाऊ आपले जे आहेत ते तयारीत फुल लागलेले आहेत. आणि इथं आमची जे भाजण्याची प्रक्रिया आहे ते होणार आहे. तर अशी मंडळी इथं जमलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे 2 मुंड्या आणलेल्या आहेत आणि हे त्याचे पाय जे की आपल्यासोबत भेटलेले आहेत. आणि आपण याची सर्वात पहिली स्टेप म्हणजे याच्या तोंडामध्ये आपण काळी फसवणार आहे भाजण्यासाठी, जेणेकरून आपल्या हाताला चटका लागणार नाही कुठल्या प्रकारचा आणि मुंडी व्यवस्थित भाजल्या जाईल. आपण एक रेडी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या मुंड्या भाजणं झालेल्या आहेत चालू. आणि तर आमचे मास्टर शेफ तर बरं बोलायचंच काम नाही आहे, खूप भाजतात आता दी. सूरज किती वेळ भाजावं लागते मुंडी? अर्धा तास. अर्धा तास आपल्याला मुंडी भाजायची आहे अशा भाजा अशा एवढ्या मोठ्या जाळामध्ये. बघा कसा कान फुट. हे आता थोडीफार पकलेली आहे, ह्याच्यावर जे केस काढायचे आपल्याला. तर 10 ते 15 मिनिटं बोकळा भाजल्यानंतर त्याचे तुम्हाला केस काढावं लागतील. केस काढायसाठी तुम्ही एक कुठलं पण वीट घेऊ शकता आणि विटीच्या तुकड्यानी त्याला कसे घासून त्याचे केस काढायचे हे सूरज आपल्याला दाखवणार आहे. तसं विटीच्या तुकडा घासून त्याचे केस काढावं लागतील आपल्याला. हे पाय आहेत, याला पण व्यवस्थित प्रकारे याचे केस काढून याला साफ करायचं आहे. आपण पाय पण टाकले होते, हे असे पाय टाकले होते आपण आतमध्ये. जर तुम्ही रनिंग करत असाल आणि तुम्हाला जर पाय खाल्ले तुम्ही हरणासारखेच धावता. हरणार हरणासारखी म्हणजे तुम्ही रनिंग करायचं, तुम्ही टायमिंग काढायचं असल तर तुम्ही पाय भाजून त्याचं सूप खा, तुम्ही हरणासारखेच धावता डायरेक्ट. हरणासारखी बापरे. हे ज्याचं दुखते ना त्याचा त्रास कमी होऊन जाते. त्यांना हे पाय खाल्ले ना एकाच मिनिटात. ते पाय कच्चे खायचे भाजून, असे भाजून असे केस काढायची त्याची. केस खाल्ले तर मग डुकर हारका पाहिजे का माणूस? मग तू धावणारच नाही, संडासला जाणार. अच्छा संडासला जाणार का? अच्छा. आणि आपल्याला दाखवणार आहे कपिल वानेर. पहा वानेरच सांगत जरा. हे अतिशय सूक्ष्म जात आहे, कुठं भेटत नाही, फक्त सुट्ट्यातच भेटते. सुट्ट्यातच भेटते सूक्ष्म म्हणजे लस कमी भेटतात. याच्या नांदी लागलं पळापळ पळापळ. हे अनुभव केलेला आमच्या एका मित्राने. कणपट्टा खायलात काय? नकुलनी केलं ते, नकुलनी पळापळ खाल्लेलं आहे. तर मला वशिला एक दोन नकुलचं पळापळ खाल्ल्यानंतर. हा तर मग हे पूर्ण गँग येतात, पूर्ण पीक खाऊन जातात आपलं. जर हरभरा बिरभरा उकरून खायला पाहतात. एवढं पाहिजेत का? इतकं पाहिजेत ते. तो माणूस हकलून राहिला, पोहू शकतो तुम्ही. तो लंब्यात माणूस पांढरा शर्ट घालून चालला. हो रे हकलून राहिला तो. वांदे येईले झोडते आता, येईले झोडते तो. काम झालं तमाम. आपण आलोय आपल्या परत तापावर जिथं चालू आहे मुंड्या भाजणं चालू. भाव आपल्या मुंड्यांना किती वेळ आहे रे? बस झालेले आहेत. बस जेमतेम 10 मिनिट. जेमतेम 10 मिनिट. आपण इंधन जमा करू. तर 10 मिनिटात आपल्या मुंड्या भाजून रेडी होणार आहेत आणि नंतरच्या प्रोसेसला आपण सुरू करू शकतो. काय म्हणतो सूरज? हो बर. तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे आमच्या गावची नदी, छोटीशी नदी. तर हे लोक इथं बघून राहिले इंधन. इथचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. सांग बरं. आमचा भाऊ ओमप्रकाश इथं समईस चारायला यायचा. समईस?
समईस तुम्ही गेस करा, समईस म्हणजे समईस समईसा म्हणजे म्हैसा म्हणजे म्हैसा हा तर ओमीकडे यायचा, या नदीत अंघोळ करायचा. तर हा मुलगा बघा किती मेहनत करतोय इंधन जमा करायसाठी, एवढ्या आतमध्ये घुसला. इथं अस्वलाची लीक दिसलेली आहे मला. अस्वल हागलं काय? इथं अस्वल हागलेला आहे. गरम आहे काय? गरम आहे म्हणजे तो आताच गेलेला इथून. टेस्ट करून पाह ना. सुरेशा पूर्ण भाजून झाल्या का रे? हो पूर्ण भाजून झाल्या. आता नेक्स्ट प्रोसेस काय झालेला आहे? याला आता वस्त्रीने थोडंसं ब्लेड मारायचं आहे याच्यावर, जेणेकरून राहिलेले केस जे आहे ते आपल्याला खाताना लागली लागणार नाहीये. याच्यामधून काढायची आहे काळीमधून, काळीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. ओके आता आपल्याला हे केस काढायचे आहेत. कोणते एका साईडनेच चालू करून दे. भादरा लागतात जे केस आहेत ते. आता भादराचे आहेत तर आपल्याकडे वस्त्राही आहे म्हणून आले. काय म्हणतात माहीत आहे काय? मास्टर शेफ की आपला भाऊ जो आहे तो कशातच कमी नाही आहे. आणि असंच नाही भाऊ, आपला एवढ्या टेस्टी भाज्या खाऊ घालते की तुम्ही नक्कीच याची तारीफ करू शकता. आणि तुम्ही याची रेसिपी म्हणजे घरी ट्राय करा. तुम्हाला कळून सांगायचं म्हणजे कामच नाही राहणार की बा भाऊ भाजी कशी करते. आपण आप समजून देईन तुम्हाला. अजूनपर्यंत पाय भाजले गेले नाही आहेत बरोबर. आणि पाय भाजले गेल्यानंतर असं तुम्हाला इट करा ना त्याचे केस काढायचे आहेत. गरम आहे गरम आहे ते मशीन गरम आहेत ते भावा गरम आहे. कोण का पाय कसे देतो? मुंडी भाजायसाठी थोडी मेहनत लागते पण खायचा असा मजा येते ना. ते बघून घ्या मुंडी, तुम्हाला दाखवतो म्हटलं. माणूस छक्केच मारते नंतर हे खाल्लं मजाक नाही करू राहिलो. तर मग सूरज तू सांग की तू कुकिंग कधीपासून स्टार्ट केली? म्हणजे हे तुला आवड आहे का तू फक्त असं तात्पुरतच करतो? आवड आहे मला. आवड आहे म्हणजे कधीपासून करत आहे तू? तरी जवळजवळ वयाच्या 17-18 वर्षापासून. अरे बापरे 17-18 वर्षापासून तू हे कुकिंग करतो? हो. आता वय किती आहे मग तुझं? आता वय भरपूर आहे. माझं लग्न गेले असतं तर दोन लेकरं होऊन पैदा खेळले असते तुमच्यासोबत. अरे बापरे ओ माय गॉड. हा मग आता खेकडे कधी खाऊ घालतो? खेकडे थोडं दिवाळीचं असं असते की घरी थोडं साफसफाई केल्यामुळं घरचे जरा खायला कनारतात. दिवाळी झाल्यानंतर खेकड्यांची मजा जी आहे ती म्हणतात तुरीला फुलर आल्यानंतरच येते. तुरीला फुलर आलं की तूर फुलर तर आलेला आहे. तुरीला फुलर आता आलेला आहे, मार्गी लागलेला आहे. तर थोड्या दिवसानंतर खेकडे खायची मजा, खायची वेगळी मजा राहते. तर ऑलमोस्ट 5:45 झालेले आहेत आणि आमचं अजून अर्धीच प्रोसेस झालेली आहे. मला तरी वाटते की 8 वाजू शकतात आम्हाला आणि आम्ही गावाच्या बाहेर आहे, खूप बाहेर आहे आम्ही गावाच्या. तर काय वाटते कपिल तुला कधीपर्यंत होईल आपलं? संध्याकाळ झाली आता, फुल अंधारच पडते. 15 मिनिट फायनल आता फक्त. मे बी उकळणंच होणार आमचं. उकळणं झाल्यावर भाजी तर टॉर्च लावूनच आम्हाला व्हिडिओ काढून तुम्हाला पोहोचवतो आम्ही व्हिडिओ. तसा भिऊ नका तुम्ही. तुझ्या मनात गलत असे फुले ठेवा, भिऊ नका. तुम्हाला व्हिडिओ आम्ही पोहोचवतो, टॉर्च लावून पोहोचवतो म्हणजे पोहोचवतो. क्लीन झालेली आहे, बँटीला धुवून घेऊ आपण. थोडा काळापणा निघून जातो याचा. फेटा बँटी म्हणजे भाजल्यानंतर त्याचे केस काढल्यानंतर धुवून घ्या. धुवून घ्यायची. बर मास्क काढलेला आहे पूर्ण काळा झाला. पाय धुवून घ्यायचे आहेत. हे जे आपण पाय आणले होते आता मुंडी फोडायला आपण सुरुवात करत आहे. मुंडी फोडत असताना तोंड फाकवल्यानंतर जे आपली धारदार वस्तू घेणार आहे आपण फोडायला. मी तर हा सुरा घेत आहे, तुम्ही काय घेणार आहे ते माहीत नाही. त्याच्यामधून याला तोंडामध्ये घालून जोरात कट करायचं. अच्छा कट केल्यानंतर याचं तोंड अजून फाकवायचं आहे. अजून फाकवायचं जोपर्यंत पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत. अच्छा पण लक्षात ठेवाल दात खूप नोकिले राहतात त्यामुळं तुम्हाला थोडं सांभाळूनच कापावं लागेल. बरं दात नोकिले असतात नाही टोकदार असतात. ओके
हे मग आता कच्चा आहे की पूर्णपणे पकलेलं आहे ते? नाही, अर्धवट कच्चा आहे. अर्धवट कच्चा आहे. अच्छा, पूर्णपणे पकवायसाठी आपल्याला याला फ्राय करावं लागेल. फ्राय करावं लागेल. हे दात कामाचे असतात की फेकून द्यायचे असतात? नाही, हे फेकून द्यायचे. फेकून द्यायचे आहेत का? अच्छा, म्हणजे दात नाही खायचे. ओके, तुम्हाला तसे दात काढून घ्यायचे आहेत. वरचे खालचे दोन्ही दात काढायचे का? पहिले खालचे काढायचे. उकळसाठी लागणारा कांदा कापल्या जात आहे. आता सुरज सांगा आपण काय करणार आहे नेक्स्ट. आपण आता चूल आपली पेटलेली आहे. ओके, चूल पेटलेली आहे, आता आपण त्याच्यावर गंज ठेवणार आहे. गंज ठेवणार आहे. पुढे काय करायचं आता आपल्याला? गंज गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आपण सूप साठी आता कशासाठी ट्राय करत आहे? आपण सूप आहे आता, म्हणजे नेक्स्ट सूप बनवत आहे. अच्छा, सूप नंतर भाजी आहे का मग आपली? सूप नंतर भाजी. सूप नंतर भाजी. तर आपला आता सूप साठी तर चालू आहे सगळं. ओके, एक छोटी वाटी. एक छोटी वाटी. बर, छोटी वाटी. ती तेल गरम झाल्यानंतर काय? आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. जिरं तरी आपल्याला 60-70 जिऱ्याचे हे घ्या लागतात. त्याच्यानंतर कांदा कापलेला बारीक. बारीक कापलेला कांदा. वा कपिल, म्हणजे काही कंप्लेंटच ठेवली नाही भावानी. आपल्याला थोडासा लालसर होऊ द्या. काय लालसर? काय कांदा. बघू शकता की जंगलामध्ये किती शांतता झालेली आहे. बाजून गिरी खाली करू द्या. कोणीच नाही जंगलात आता शिवाय. दुसरा सोहळा कोणता? हा वाला, तो तो मोठा वाला आहे. आणि आपला शिस्त आहे कांदा. वा, मजा आहे बाई. झाला का रे आपला कांदा? झाला झालेला आहे ना. आता नेक्स्ट का जाणार आहे? थोडीशी हळद डायरेक्ट. छोटा अर्धा चम्मच. आता आपल्याकडे चम्मच मोठा आहे, छोटा चम्मच नाही आणला. अच्छा, त्याच्यामुळे काही अंदाजी चवीनुसार. नाही, चवीनुसार भाजी म्हणजे मग चवीनुसार. हेअर कलर नुसार. बर, अरे आता टाकणार आम्ही तन्म. आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटण. अच्छा, तर हे आपण याच्यामध्ये किती बनलं सर दोन मुंडीत मटण? हे बनलं सर जवळ जवळ दीड किलो. दीड किलो मटण निघालं. बर बर. सूप शिजतच आलेलं आहे आणि आता आम्हाला खूप बोर होत आहे, तर आम्हाला बायचे बँड. आणि इथं म्युझिक नाही आहे. आणि इथं म्युझिक कुठून आणायचं? आता तुम्हाला सांग, कोण्या याच्यावर नाचायचं? तू वाजव रे, तू बस वाजव. बारीक वाजणार आहे. बारीक तर आता तुम्हाला दाखवतो महाराष्ट्रातलं ढोलाचं भजन काय असते हे. पाहून घ्या तुम्ही लाईव्ह डेमो. कपड्या लाईट, कपड्या लाईट खाली कर. लाईट खाली कर, खाली खाली. तर आपलं सूप झालेलं आहे. ऑलमोस्ट अर्ध्या पाऊण तासानंतर आपलं सूप शिजलं.
आता भाजीची प्रोसेस चालू झालेली आहे. भाजीसाठी सर्वात आधी तेल टाकायचं आहे. ते आपण टाकलेलं आहे आणि तेल टाकून झालेलं आहे आपलं. सुरुवात करू. तेल आपलं गरम झालेलं आहे. हा हा. एक कापलेला कांदा, जिरं, हळदी, मिरची पावडर आणि हा गरम मसाला आहे. ओके. आणि ही विकतची ग्रेव्ही आणलेली आहे आपण. ग्रेव्ही मसाला. ग्रेव्ही मसाला. ओके. आणि टमाटरची पेस्ट आहे. ओके. पालकची पेस्ट आहे. हा. आणि बारीक कापलेला सांबार. एवढं लागणार आहे आपल्याला. एवढं लागणार आहे आपल्याला. एवढं लागणार आहे. तर चला करू मग आता भाजीची प्रोसेस. कांदा टाकून हे जिरं टाकलेलं आहे. तू मास्टर शेफ नको सांगू रे. कांदा नंतर आता आपला हे नंतर एक ग्रेव्ही मसाला विकत आणलेला. ग्रेव्ही मसाला आणलेला. ग्रेव्ही मसाला. टाकायची टमाटरची पेस्ट. टमाटरची पेस्ट मसाल्यानंतर. मसाला आपला लालसर झालेला आहे. यानंतर मिरची पावडर. मिरची पावडर टाकायची त्याच्यानंतर. याला काय म्हटलं वास आहे. गळी म्हणते की तुझं ट्रॅक्टर चालू करायचा इकडे झाडावर पडी नंतर रिफ्लेक्स आपल्या अंगावर मारीन. आहे तो म्हणणार. झक्का मारला. टमाटर पण झालेलं आहे. त्याच्यानंतर आता मिरची पावडर. मिरची पावडर. त्याच्यानंतर मिरची पावडर थोडी होऊ द्यायची. ते लालसर वगैरे. लालसर होऊ द्यायची. तरी द्यायची. ओके. ती पण झालेली आहे आपली. आता टाकूया हळदी. हळदी आणि त्याच्यासोबतच टाकूया गरम मसाला. म्हणजे हे गरम मसाला असा आहे नाही ते. टणटण वाजवायचं म्हणजे तसं. डबल वाजवायचं म्हण आहे का. धुपट जास्त होऊन राहिलं तर आपल्याला दिसून राहिलं ना. काय होऊन राहिलं काय. धुपट धुपट नाही काय. वाफ आहे. वाफ आहे ती. अच्छा. आता टाकूया आपण पालकाची पेस्ट. पालकाची पेस्ट चालली आता आतमध्ये. हिरवी गार आहे पा. हिरवी. आता त्याला अशी लाल करतो की नाही. हिरवीची लालच करतो. पुरी चिडची काढतो मी आता. अरे बापरे. हिरवा कापलेला सांबार. सांबार चालला हो अंदर. गेला सांबार. वाफी काय ना तुमचा काही मेन नंबर आला. वापस मजबा आपल्याला वायाने घालवायचा आहे. म्हणून या मजब्यामध्ये पाणी टाकून त्याला थोडस हलवून असं त्याला टाकून देणे. आपल्या आपल्या चवीनुसार. तुम्हाला खारट आवडत असेल जास्त लावू. खारट आवडत असून 1 किलो टाकून द्या. तर बऱ्याच वेळानंतर आपला मसाला जो आहे तो फ्राय झालेला आहे. आता आपण टाकू याच्यामध्ये मटण. जे आपल्या मुंडीचं जे मटण आहे. मटण आहे ते आपण टाकूया हळूहळू. हळूहळू थोडं जाणार डांगर उडी. खाली पुढून चुली. त्याला आपण कालून घेऊया. कालून घ्या. गोळून घ्या चांगलं. पण ते फळिया दिसू राहिले का भाजी. सूरज वेळ पुरा आला आपला. पाणी पसणार आहे नाही का. हो. याला आपण 5 मिनिट होऊ देऊ. 5 मिनिट होऊ द्यायले. मग त्याच्यानंतर पाणी टाकू आपण. आपला मसाला जो आहे तो प्रॉपरली शिजलेला आहे आता. तर आता चाललं याच्यामध्ये पाणी. तर तुम्हाला जेवढी गाडी ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. सूरज. तर मित्रांनो आपली भाजी आता पूर्णपणे झालेली आहे. मित्रांनो आपली भाजी झालेली आहे. आता बस याच्यावरती थोडा सांबार टाकला की भाजी रेडी. दाखवतो तुम्हाला आता सर्व्ह करून. मस्त बढिया. बंदही केले चलता. काय बरं नंबर बढिया काम झालं. गोबरो कांदे कुठे दिन का. नमक होतो मागे. नमक पाहिजे. तर आता आपण विचारू यांना की भाजी कशी झालेली आहे आणि तुमच्यासोबत करूया शेअर रिव्ह्यू. 8:15 आमचं जेवण स्टार्ट झालेलं आहे. आणि हे आहे आमची मैफिल.
पानी नहीं टाकना सूर्य।